तो जय हिंद दोस्तों। तो आज की वीडियो में मैं आपको बताने वाला हूं कि गोला कैसे फेंकते हैं, गोला की कौन कौन सा टेक्निक होती है। और अभी मेरे सामने बच्चे हैं, बच्चियां हैं, वो आपको फेंक के दिखाएंगे। महाराष्ट्र पुलिस की तैयारी कर रहे हैं, महाराष्ट्र पुलिस की तैयारी कर रहे हो ना? ये कैसे गोला फेंकते हैं, कितने मीटर फेंक रहे, कितने मार्क्स लेके आ रहे हैं, कितने नंबर उठा रहे हैं, वो भी आपको देखने को मिलेगा। पूरा वीडियो देखना। चलिए वीडियो स्टार्ट करते हैं और देखते हैं गोला कैसे फेंका जाता है। ठीक आहे, गोळा फेकण्याच्या 3 स्टेप आहेत, 4 स्टेप आहेत, स्टेप भरपूर आहेत। पण गोळा टाकायचा कोणत्या टेक्निकने, धरायचा कसा हे पहिले शिकून घ्या। तर गोळा धरण्याची स्टेप पहिली एक तर असा गोळा धरला पाहिजे, ही स्टेप आली पाहिजे। नंतर हा फोल्ड करायचा नाही, पाठीमागं बेंड करायचा नाही, फेकतानी पुश करायचं, पायाची ताकद, हाताची ताकद आणि श्वास ओढलेला, पोटामध्ये पूर्ण श्वास ओढायचा आणि नंतर गोळा फेकायचा आहे। ठीक आहे, एक स्टेप दाखवून दाखवतो। आतमध्ये एंट्री करायचे सांगतोय, ऐकून घ्यायचं, लक्षात ठेवा, ही गोष्ट कुणीही सांगणार नाही, शिकायला फक्त अकॅडमीतच भेटणार। ठीक आहे, ही चूक कुणी करायची नाही, जेणेकरून आतमध्ये जायचंय। आतमध्ये गेल्याच्या नंतर तुम्ही हा गोळा फेकणार, स्टेपनी घेणार, तुमच्या स्टेपनी फेकणार, तुमची जशी स्टेप असेल त्या स्टेपने तुम्ही फेकणार। जेव्हा तुम्ही फेकताय तेव्हा इथं जरी पाय लागला तरी चालतंय, फक्त शेप फॉल करायचं नाही, फेकल्याच्या नंतर पाय पुढे ठेवायचं नाही। जर पाय पुढे ठेवला जाईल, आउट ऑफ जरी गेला तरी पण 0 मार्क भेटतील। ठीक आहे, तुम्ही जर असं जरी पाय इथं टाकला साईडला तरी पण चालेल। जेव्हा टाकताय तो ह्या पद्धतीनं बाहेर यायचं आणि ह्याच पद्धतीनं आतमध्ये यायचं। ही लाईन ह्याच्यासाठीच असते की इथून पुढं क्रॉस नाही झालं पाहिजे। ठीक आहे, आता इथली दुसरी स्टेप सांगतो, फेकण्याच्या 2 स्टेप आहेत। आता कुणी असा गोळा धरतंय, ही स्टेप घेतोय, 1 2, पूर्ण श्वास मध्ये ओढायचा आहे, 3। ठीक आहे, ह्या स्टेप ने घ्यायचा आहे। हा स्टेप कसा फेकतोय, कसा नाही, श्वास कसा आतमध्ये घेतोय, पायाची स्पीड कशी लावतोय, हाताचा झटका कसा मारतोय, हे सगळे स्टेप बघून घ्या आणि प्रयत्न करा। ठीक आहे, अभी जैसा देखा आपने, इसका वेट ज़्यादा है तो आप लोगों को लग रहा होगा कि गोला ज़्यादा फेंकेगा। तो गोला कैसे फेंकाता है, गोला पावर और टेक्निक सबसे ज़्यादा इंपॉर्टेंट क्या है, टेक्निक है। टेक्निक के ऊपर अगर हम काम करेंगे तो हमारा गोला ज़्यादा से ज़्यादा डिस्टेंस कवर करेगा। ठीक है, टेक्निक के ऊपर काम करना है। बॉडी में वेट होने से या पावर होने से कोई फ़ायदा नहीं है, टेक्निक हमारे अंदर होगा तो ही गोला फेंकाएगा। तो टेक्निक आपको कहाँ देखने को मिले, चलो तस्वीर शाबाश, एक नंबर, बहुत अच्छे। आप भी चाहते हो इसी तरह से गोल वगैरह आता है, स्पीड शाबाश, एक नंबर, स्प्रे में स्पीड, स्प्रे में चलो स्पीड, एक फिर पाल कर रहा है, चलो चलो चलो, गुड गुड,